नमस्कार, मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला वेगवेगळी नवीन नवीन माहिती इथं मिळतच असते. सोबतच मी दररोज महत्त्वाचे प्रश्न, चालू घडामोडी असेल किंवा बाकीच्या विषयाचे असेल, ते कम्युनिटी पोस्टमध्ये अपलोड करत असतो. ते प्रश्नही तुम्ही सोडवा, त्याचाही फायदा तुम्हाला होणार आहे. बघा, आता 30 एप्रिल 2023 ला ची एक संयुक्त मोठी परीक्षा होणार आहे. 30 एप्रिल 2023 ला त्याच्यामध्ये कंबाईन बी आहे, कंबाईन सी आहे आणि AMVI म्हणजे RTO आहे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक. मग आपल्याला त्याबद्दल माहिती घ्यायची आहे की 30 एप्रिलला जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षाची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, रणनीती कशी असायला पाहिजे, कारण की अजून आपल्याकडे वेळ आहे. ती पूर्वपरीक्षा आपण आत्ताही पास करू शकतो, वेळ गेलेली नाही. मग त्याबद्दल आपल्याला आजही चर्चा करायची आहे. मित्रांनो, आपलं जे इन्स्टिट्यूट आहे ते नाशिकमध्ये आहे, सह्याद्री इन्स्टिट्यूट नाशिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्था. आपल्या संस्थेमार्फत MPSC, सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी ह्या बॅचेस रन केल्या जातात. ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने प्रवेश सुरू आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे, तुम्ही तिथे माहिती वाचून प्रवेशची प्रक्रिया करू शकता. ओके, तर आता बघूया आपण पुढची माहिती. मित्रांनो, इकडे बघू शकता तुम्ही MPSC, गट ब, गट सी आणि AMVI यांचीही पूर्वपरीक्षा होणार आहे. फार मोठी पूर्वपरीक्षा असणार आहे. आता एकत्रित यांनी पूर्वपरीक्षा ही केलेली आहे आणि पूर्वपरीक्षा होणार आहे 30 एप्रिल 2023 रोजी. आयोगाचं अंदाजित वेळापत्रक असतं, त्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा होणार आहे आणि त्याच दिवशी ही परीक्षा होईल. कारण आयोगाचं जे टाईम टेबल असतं ते टाईम टेबल बदलत नसतं, लक्षात ठेवा. फार काही गडबड असेल, कोरोना वगैरे, त्यावेळेसच चेंजेस झालेलं होतं, नाही तर चेंज होत नाही. म्हणून तुम्ही टार्गेट ठेवायचं आहे 30 एप्रिलचं. जेव्हा 30 एप्रिलचं तुम्ही टार्गेट ठेवणार तेव्हाच तुम्ही ही परीक्षा काय करणार, क्रॅक करणार. प्री परीक्षा तुम्ही, पूर्वपरीक्षा तुम्ही पास होणार. आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघायचं आहे की पूर्वपरीक्षा पास करण्याची रणनीती काय आहे, कशा पद्धतीने आपण ही पूर्वपरीक्षा पास करू शकतो. सर्वप्रथम एक सांगू इच्छितो, ही जी परीक्षा आहे पूर्वपरीक्षा, जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आहे, सेकंड इयरला आहे, म्हणजे त्यांना आपण ॲपियर म्हणत असतो, ते सगळे प्रकारचे विद्यार्थी ही पूर्वपरीक्षा देऊ शकतात. डिग्री तर गरजेची आहेच, परंतु तुम्ही ज्यावेळेस पूर्वपरीक्षा पास करणार तर मुख्य परीक्षेच्या वेळेस तुम्हाला डिग्री पूर्ण पाहिजे, हे लक्षात ठेवा. म्हणून ज्यांची डिग्री पूर्ण झालेली आहे ते तर देऊ शकतातच, परंतु जे डिग्रीच्या लास्ट इयरला आहे, सेकंड इयरला आहे, तेही विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात. कोणतीही डिग्री चालेल, आर्ट, सायन्स, कॉमर्स, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, फक्त मान्यताप्राप्त विद्यापीठ पाहिजे, अशा विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. मोठी परीक्षा आहे, फार भरपूर 10 पोस्ट आहे. त्या कोणत्या कोणत्या पोस्ट आहे त्याही बघू. पूर्वपरीक्षेचा सगळ्यांसाठी कॉमन सिलॅबस कसा आहे तो सिलॅबसही बघू. महत्त्वाचे कोणते कोणते पुस्तक आहे की ते पुस्तक तुम्ही वाचल्यानंतर ही परीक्षा पास करू शकतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आणि परीक्षेचं प्लॅनिंग काय आहे तेही आपल्याला चर्चा करायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि पूर्वपरीक्षा पास करण्यामध्ये मदत होईल. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकतात, चालेल. तर आता आपण बघूया, याच्यामध्ये एकूण पदे आहेत 10 पदे आहेत. बघा, इथे लिहिलेले मी एकूण पदे आहे 10, म्हणजे 10 पोस्टसाठी ही एकच पूर्वपरीक्षा होणार आहे. आता आपली फक्त चर्चा चालू आहे पूर्वपरीक्षेची, मुख्य परीक्षेची इथे चर्चा अजिबात नाही. फोकस ओनली प्री एक्झाम. आधी प्री एक्झाम क्रॅक करू, नंतर आपण मुख्य परीक्षेबद्दल चर्चा करूया. तर तयारी आपण इंटरव्ह्यूपर्यंत करून ठेवतो आणि पूर्वपरीक्षाचा आपण पास होत नाही, याच्यात उपयोग नाही. फक्त फोकस पूर्वपरीक्षा आणि कॉम्पिटिशन पूर्वपरीक्षेत जास्त असते. तसं मुख्य परीक्षेत कॉम्पिटिशनही फार कमी होऊन जात असते, क्वालिटी विद्यार्थी तिथे असतात. एकूण 10 पदांसाठी ही पूर्वपरीक्षा होणार आहे. 10 पदांसाठी महाराष्ट्र अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2023 असं याचं नाव आहे. म्हणजे नॉन गॅझेटेड ही एक्झाम आहे, राज्यसेवेची गॅझेटेड एक्झाम असते. याच्यामध्ये बघा, महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब परीक्षामधील पदे, म्हणजे जे गट ब आहे यांची पूर्वपरीक्षा याच्या आधी 2022 मध्ये सेपरेट घेतली जायची, मग आता यांच्यामध्ये हे एकत्र केलेले. हे कोणते कोणते पद आहे तेच पद आहे बघा. आपलं PSI, पोलीस सब इन्स्पेक्टर, STI, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, ASO, सेक्शन असिस्टंट ऑफिसर, ओके, म्हणजे सहाय्यक कक्ष अधिकारी, आणि त्यानंतर दुय्यम निबंधक श्रेणी 1 मुद्रांक निरीक्षक, हे नवीन पद याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. हे एक नवीन पद ॲड केलेलं आहे. म्हणजे 4 पदांसाठी ही परीक्षा आहे कंबाईन बी. आता पुढचे बघू कंबाईन सी. महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क मधील पदे,
याच्यामध्ये बघा मित्रांनो, आधी तीन पदे होते, जसं की एस आय टी ए आणि सी टी, हे तीन पदे आधी होते, नंतर हे नवीन जोडलेलं आहे, हे एक नवीन पद जोडलेलं आहे. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क एक्साइज सब इन्स्पेक्टर फार महत्त्वाचं पद आहे, अट्रॅक्टिव्ह आहे. सहाय्यक कर निरीक्षक टॅक्स असिस्टंट, उद्योग निरीक्षक इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर, लिपिक टंकलेखन क्लरिकल टायपिस्ट आणि तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय. ओके, हे किती पद आहे? एकूण आहे पाच पद आणि तिकडे बघितले आपण चार पदे, म्हणजे नऊ पदे आपले आता हे झालेले आहेत. आता हे जे पद आहे यांच्यासाठी ग्रॅज्युएशन पाहिजे, काही ठिकाणी सायन्सचं ग्रॅज्युएशन पाहिजे, काही ठिकाणी इंजिनिअरिंगचं ग्रॅज्युएशन पाहिजे, तेही मी सांगणार आहे तुम्हाला. परंतु ऑलमोस्ट बहुतेक पदांसाठी आपलं प्लेन ग्रॅज्युएशन असलेलं चालेल. त्यानंतर बघा मित्रांनो, ही एक महत्त्वाची पोस्ट आहे इंजिनिअरिंग ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी, ज्यांचं मॅकॅनिकल आणि ॲटोमोबाईल, मॅकॅनिकल आणि ॲटोमोबाईल ज्यांचं झालेलं आहे. डिप्लोमा किंवा डिग्री, डिप्लोमा किंवा डिग्री त्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक ए एम व्ही आय, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, फार अट्रॅक्टिव्ह पोस्ट आहे, क्लास थ्रीची पोस्ट आहे. आणि याचीसुद्धा पूर्वपरीक्षा ही कंबाईनमध्येच होणार आहे, मुख्य परीक्षा याची वेगळी होणार आहे. बघा, जे डिग्रीच्या किंवा डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला आहे त्यांनाही ही परीक्षा देता येणार आहे. फक्त डिप्लोमा ज्यांचं पूर्ण आहे त्यांनाही देता येईल, डिग्री नसेल तरी चालेल, एवढी ही चांगली पूर्वपरीक्षा आहे. मित्रांनो, याच्यावरती फोकस करा ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, मेडिकल सॉरी मॅकॅनिकल आणि ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग याला पाहिजे. आता बघा, ही जी तिघ पदांसाठी कंबाईन बी, कंबाईन सी आणि ही ए एम या यांच्यासाठी एकच पूर्वपरीक्षा होणार आहे 30 एप्रिल 2023 रोजी. आणि ही पूर्वपरीक्षा पास केल्यानंतर सगळ्यांची मुख्य परीक्षा ही वेगळी असणार आहे, तेही आपण त्यावेळेस व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. आता आपण बघू यांचा अभ्यासक्रम कसा आहे, म्हणजे आपल्याला तो झेपवणार आहे का, लगेच कळेल आपल्याला आणि लगेच इथे सांगतो मी कोण पास होणार आहे ते. बघा इकडे, याची एकच पूर्वपरीक्षा असणार आहे, 100 गुणांची पूर्वपरीक्षा आणि 100 मार्कांची पूर्वपरीक्षा, 100 प्रश्नांची पूर्वपरीक्षा. बघा इथे संयुक्त पूर्वपरीक्षा, 100 गुण 100 प्रश्न. त्यानंतर यांची मुख्य परीक्षा वेगळी असणार, 400 गुण 2 पेपर. शारीरिक चाचणी व मुलाखत केवळ पोलीस उपनिरीक्षक म्हणजे फिजिकल आणि इंटरव्ह्यू फक्त आणि फक्त PSI साठी आहे. आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क पदांच्या पूर्वपरीक्षेकरिता सदर अभ्यासक्रम लागू, मात्र स्वतंत्र परीक्षा 300 गुणांची वेगळी आहे, तेही आपण नंतर बघणार आहोत. इथे फक्त लक्षात ठेवा की पूर्वपरीक्षामध्ये 100 प्रश्न आणि 100 गुण हे लक्षात ठेवा. हे बघा इथे दिलेलं आहे, प्रश्नसंख्या 100 गुण 100 दर्जा पदवी, माध्यम मराठी आणि इंग्लिश, सायमंटेनियसली एकच क्वेश्चन मराठी आणि इंग्लिशमध्ये असणार आहे, त्यामुळे इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनाही इथे प्रश्न सोडवायला जास्त त्रास होणार नाही. फक्त 1 तासाचा कालावधी आहे मित्रांनो, ओनली 1 आवर्स, 11 ते 12. 12 वाजता तुम्हाला कळून जाईल तुमचं आयुष्य बदललेलं आहे की नाही, 1 तासामध्ये जिंदगी बदल. सगळे MCQ आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, सगळे MCQ हो. परंतु याला निगेटिव्ह मार्किंग लागू आहे, रेशो आहे 1:4, निगेटिव्ह मार्किंग आहे 1:4, हे पण लक्षात ठेवा. 100 प्रश्न 100 गुण मराठी इंग्लिश माध्यम, फक्त 1 तास आणि MCQ 1:4 निगेटिव्ह मार्किंग. 11 ते 12, 1 तासामध्ये पेपर फिनिश. बघू आता पुढे काय आहे आणखी ते. हा याचा आहे अभ्यासक्रम. काय आहे अभ्यासक्रम? एकूण 7 घटक आहे याचे. 7 घटक. इतिहास आहे 15 प्रश्न, भूगोल आहे 15 प्रश्न, अर्थव्यवस्था आहे 15 प्रश्न, चालू घडामोडी आहे 15 प्रश्न, सामान्य ज्ञान आहे 15 प्रश्न, अंकगणित बुद्धिमत्ता आहे 15 प्रश्न. ओके, राहिलं काय? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. हो बरोबर आहे. हा याच्यामध्ये एक राहिलं, ओके, हे राज्यशास्त्र राहिलं. बघा राज्यशास्त्र 12 किंवा 10 प्रश्न, सॉरी राज्यशास्त्र 10 प्रश्न. बघा 15 आणि 15, 30 45 60, त्यानंतर 75 आणि 90, आणि हे 10 100 झाले, 100 प्रश्न झाले, 100 प्रश्न. बघा अशा पद्धतीने हे डिवाइड केलेलं आहे. इतिहास आहे आपलं मॉडर्न इतिहास, फक्त मॉडर्न इतिहास आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे, सोपं.
महाराष्ट्राचं भूगोल आहे मित्रांनो, पैकीच्या पैकी मार्क मिळतात. इकॉनॉमी आहे, अर्थव्यवस्था, इथे पॉईंट वगैरे दिलेले आहे कोणते कोणती तयारी करायची ते. चालू घडामोडी 2022, थोडंफार 21 चालू घडामोडी. त्यानंतर आहे आपली इथे पॉलिटी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि पंचायत राज. फार सोपं, फार सोपं. सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी, अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न येतात. बघा, असे आहे एकूण 7 घटक. गुणिले जर 15 केलं तर आपण 105 मार्क होतात, त्याच्यात पॉलिटीचे 5 मार्क कमी करू म्हणजे 100 मार्क. असं डिवायडेशन केलेलं आहे अभ्यासक्रमाने सिलेबस. आता यांच्यासाठी बघा, दर्जेदार पुस्तक किंवा दर्जेदार संदर्भ साहित्य कोणतं कोणतं आहे त्याच्यावरती चर्चा करूया आपण. दर्जेदार तेच पुन्हा 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 वाचा, आणखी स्ट्रॅटेजी सांगतो काय करायचं ते. बघा, संदर्भ साहित्य इतिहासासाठी, बघा इतिहासासाठी आधुनिक भारताचा इतिहास रंजन कोळंबे सरांचा आहे. नंतर महाराष्ट्रातील समाजसुधारक गाठाळ आणि सिम्प्लिफाईड प्रकाशनचं घ्या. याच्यात तुमचं आधुनिक मॉडर्न इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास आणि समाजसुधारक तुमचं कवर होईल. बस ह्याच पुस्तकांना पुन्हा 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 वाचा. नवीन पुस्तक घेण्याची गरज नाही, जुना असेल तरी चालेल, पुन्हा पुन्हा तेच वाचा. पुढचं महाराष्ट्राचं भूगोल बघा. महाराष्ट्राचं भूगोल दीपस्तंभ प्रकाशनचं महाराष्ट्राचं भूगोल घ्या. दीपस्तंभ प्रकाशनचं महाराष्ट्राचं भूगोल घ्या. पुन्हा 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 त्यालाच वाचा, 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 त्यालाच वाचा. आणि एक ॲटलस सोबत असू द्या ऑक्सफर्डचं. मराठीमध्ये ॲटलस येते, ॲटलस सोबत असू द्या ऑक्सफर्डचं. पुढचं बघू, भारतीय अर्थव्यवस्था इकॉनॉमी. इकॉनॉमीमध्ये बघा, रंजन कोळंबे सरांचं इकॉनॉमीचं पुस्तक घ्या. तेच 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 वाचा. शक्य असेल तर देसलेचं सुद्धा घेऊ शकता, परंतु आधी हे वाचा, नंतर देसलेचं घ्या. त्यानंतर बघा, याच्यामध्ये बजेटवरती प्रश्न येत असतात. इकॉनॉमी सर्वे 2022 प्रश्न येत असतो, म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल आणि आकडेवारीवरती इकॉनॉमीवरती प्रश्न येत असतात. हेच पुन्हा 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 वाचा, रिव्हिजन द्या. त्याच्या पलीकडे दुसरं काही करू नका. चालू घडामोडी 2022 विचारलं जाईल, 21 पण थोडंफार विचारलं जाईल, तीही तयारी तुम्ही ठेवा. 22 आणि 21 चालू घडामोडीची देवा जाधवर सरांचं इयरबुक आहे, ते इयरबुक घ्या. नंतर सिम्प्लिफाईड प्रकाशनचं इयरबुक आहे, दोघांपैकी कोणतंही इयरबुक घेतलं तरी चालेल. लोकसत्ता जो पेपर आहे तो पेपर रेग्युलर वाचा. काही यूट्यूबवरील चालू घडामोडीचे लेक्चर आहे ते रेग्युलर करा. जेवढ्या व्हरायटीमध्ये यूट्यूबचं आपलं चालू घडामोडीचं करता येईल तेवढ्या व्हरायटीमध्ये अभ्यास करा. कुठे ना कुठे तुम्हाला प्रश्न येऊन मदत त्याची इनडायरेक्ट होणार आहे. नेक्स्ट, इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि पंचायत राज, लोकल सेल गव्हर्नमेंट आणि पंचायत राज आणि आपलं राज्य, राज्यशास्त्र. रंजन कोळंबे सरांचं बेस्ट पुस्तक आहे एम लक्ष्मीकांत. दोन्ही पुस्तक घेऊन टाका. त्याच्या पलीकडे आयुष्यात कोणतंच पुस्तक घेऊ नका. पुन्हा पुन्हा वाचा, वाचा, वाचा. त्याच्या पलीकडे दुसरं काही येत नाही हे समजलं तर ॲप्लिकेशन प्रश्न पण तुम्ही सोडवू शकता. आणि रंजन कोळंबे सरांचं पंचायत राजचं पुस्तक घ्या. ओके, फिनिश्ड, एवढं काम झालं. नंतर सामान्य विज्ञान, जनरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सचिन मस्के सरांचं इंग्लिश मराठीमध्ये पुस्तक आहे. तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल ते पुस्तक तुम्ही घ्या. छान पुस्तक आहे, पुन्हा पुन्हा वाचा, व्यवस्थित समजून घ्या. आणि त्यानंतर आहे 8वी 9वी 10वी विज्ञानाची पुस्तके, शालेय पुस्तके. 8वी 9वी 10वी विज्ञानाची शालेय पुस्तके, हे पुस्तके तुम्ही घेऊ शकता. बघा, दर्जेदार पुस्तक आहे, भरपूर विद्यार्थी हेच पुस्तकं वापरत असतात. काही विद्यार्थ्यांकडे, एखादी विद्यार्थी असतो त्याच्याकडे राज्यशास्त्राचे कमीत कमी 20-21 पुस्तकं असतात. त्याचं कारण असं आहे की तो, त्याला माहिती नसतं. फक्त एखाद्याकडे एखादी पुस्तक दिसलं की ते पुस्तक तो आणतो, आणखी एखाद्याने सांगितलं तेही आणतो. तो हा फक्त पुस्तक जमवायचे कामं करतो, वाचत नाही. 20 पुस्तक कुठून वाचून घेणार मित्रांनो? सगळ्या विषयाचे तुम्ही काउंटिंग करा ना, किती पुस्तक झाले. हा वाचत नाही, हा हा फक्त पुस्तक जमवतो, त्याच्या नादी तुम्ही लागायचे नाही. मोजके पुस्तक घ्या, अनलिमिटेड वाचा. ओके, बघा, पुढचं आहे अंकगणित व बुद्धिमत्ता. अंकगणित आणि बुद्धिमत्ता याच्यासाठी 8वी स्कॉलरशिपचे पुस्तके, हे बेसिक तुमचं पूर्ण कवर होईल. याच्यात फार बेसिक कवर होईल. नंतर अनिल अंकलगीचं बुद्धिमत्तेचं पुस्तक आहे, हे घ्या. आणि नितीन प्रकाशनचं बघा, वाना दांडेकरचं आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे, जे झालेले पेपर आहे आयोगाचे ते संपूर्ण एक्सप्लेनेशन सहित दिलेले आहेत. म्हणजे याचा तुम्हाला प्रचंड फायदा होईल. नितीन प्रकाशनचं, आपलं मोरावाळंबे सरांचं जे पुस्तक आहे ना, तेच प्रकाशन यांचं आहे. फार छान आहे, प्रचंड याचा फायदा तुम्हाला होईल, म्हणजे होईल. बघा मित्रांनो, आपण सिलेबस बघितला, कुणाला परीक्षा देता येते हेही तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर संदर्भ साहित्य महत्त्वाचे महत्त्वाचे तुम्हाला मी सगळे सांगितलेलं आहे. आता याच्यात एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो काय, तर प्रिव्हियस क्वेश्चन पेपर, PYQ. झालेले जे पेपर आहे
गेल्या 10 वर्षाचे 15 वर्षाचे झालेले सगळे पेपर अवेलेबल करा, कुठून पण अवेलेबल करा, सगळे पुस्तक पण त्यांचे आहे मार्केटमध्ये. हे अवेलेबल केल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, ते जे पुस्तक आहे, ते प्रश्नपत्रिका आहे, त्या तुम्ही सोडवा. म्हणजे तुम्हाला 100% कळेल की काय विचारतं आणि काय विचारलं जाऊ शकतं हे तुम्हाला नक्की कळेल, आणि तुम्ही परीक्षा पास करणार म्हणजे करणार. नाही तर तुम्ही कितीही अभ्यास केल्यानंतर तुम्ही जर प्रश्नपत्रिकेचा सराव केला नाही तर मित्रांनो तुम्हाला परीक्षा पास करायला कठीण जाणार आहे. टाईम मॅनेजमेंट, प्रश्नपत्रिकेचा सराव, वेळेचं नियोजन आणि एकदम परफेक्ट प्लॅनिंग ह्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. म्हणून झालेले जे पेपर आहे, झालेले क्वेश्चन पेपर आहे, ते सोडवा. त्याचं एक्सप्लेन तुम्ही स्वतः बनवा, लोकांचं एक्सप्लेन बघू नका. तुम्ही तुमचं स्वतः एक्सप्लेन बनवा, सर्च करा. व्हरायटीमध्ये अभ्यास होईल, क्वांटिटीमध्ये तुमचा अभ्यास होईल. हा घटक सगळ्यात महत्त्वाचा. म्हणजे पुस्तकांसोबत हे तुम्ही करणं फार गरजेचं आहे, भयानक गरजेचं आहे. हे केलं म्हणजे तुम्हाला पेपर मॅनेजमेंट नंतर प्रश्न कसे येतात, किती प्रश्न कोणत्या कोणत्या घटकावरती आलेले आहे संपूर्ण समजेल, आणि परीक्षा तुम्ही ही 30 एप्रिलची पास करणार म्हणजे करणार. याच्या पलीकडे दुसरं काही महत्त्वाचं नाही. चालेल, आता पुढचे काही मुद्दे आहेत ते बघू. बघा मित्रांनो, आता आपण तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस रन करत असतो. आता हे तर मी तुम्हाला सांगितलं की कोणते कोणते तुम्ही पुस्तक वाचायला पाहिजे, त्यासोबत सह्याद्री इन्स्टिट्यूटमार्फत काही स्टडी मटेरियल आपण विद्यार्थ्यांसाठी बनवलेले आहे, ते बघा कोणते कोणते आहे. तर याच्यामध्ये असतात व्हेरी IMP ऑल सब्जेक्ट बुकलेट अवेलेबल. म्हणजे हे सगळे सब्जेक्टचे मी फार महत्त्वाचे बुकलेट बनवलेले आहेत, सगळ्या बुकलेट बनवल्या सगळ्या विषयाच्या, त्या तुम्हाला मी देत असतो. म्हणजे अभ्यास तुमचा आणखी सोपा होत असतो. त्यानंतर बघा विकली करंट अफेअर लेक्चर यूट्यूबमार्फत मी घेत असतो. विकली करंट अफेअरचं जे लेक्चर आहे ते यूट्यूबमार्फत घेत असतो. याच्यामध्ये लेक्चर पण असतात आणि काही क्वेश्चनसुद्धा असतात, त्यांच्या आन्सरवरती पण चर्चा आपण करत असतो. याचाही फायदा तुम्हाला भरपूर होत असतो, भरपूर फायदा याचा होतो तुम्हाला. त्यानंतर बघा विकली करंट अफेअर मॉक टेस्ट आपण घेत असतो. विकली करंट अफेअरच्या टेस्ट घेत असतो, 100% मार्कांच्या ह्या टेस्ट असतात. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीच्या टेस्ट असतात. त्यानंतर विकली कंबाईन प्री एक्झाम टेस्ट, हे तर फार महत्त्वाचे आहे. स्पेशल पूर्वपरीक्षेला, म्हणजे कंबाईनच्या पूर्वपरीक्षेला टेस्ट कशा पद्धतीच्या असतात, तशा टेस्ट आपण विथ एक्सप्लेनेशन बनवलेल्या आहेत. प्रत्येक आठवड्याला त्या टेस्ट पेपर आपण घेत असतो, प्रत्येक आठवड्याला, म्हणजे परीक्षेपर्यंत चालू असतात. भरपूर फायदा होतो. नंतर TCS आणि IBPS पॅटर्ननुसार आपण ऑनलाईन टेस्ट आपल्या वेबसाईटच्या मार्फत, ॲप्लिकेशनच्या मार्फत रन करत असतो. याचाही फायदा तुम्हाला सरळ सेवा परीक्षेला होत असतो, तलाठी वगैरे. वेळोवेळी गेस्ट लेक्चर येतात, ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात, मोटिवेशन करतात. त्याचा फायदा तुम्हाला अभ्यासामध्ये होत असतो, एनर्जी मिळत असते, तुम्ही पेटत असतात आणि अभ्यास तुमचा हा वाढत असतो. नंतर लाईव्ह लेक्चर फॅसिलिटी असते आपल्या इथे. आपण लाईव्ह लेक्चर घेतो, रेकॉर्डिंग लेक्चर आपण देत नाही. आणि लाईव्ह लेक्चर ते झाल्यानंतर त्याची रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकता. ही सुविधा फक्त विद्यार्थ्यांसाठी असते. म्हणजे बघा एवढं सारं आपण हे ऑनलाईन बॅचमार्फत आणि ऑफलाईन बॅचमार्फत रन करत असतो. म्हणजे हे सगळं मला सांगायचं आहे की आपण जे ऑनलाईन बॅच रन करतो त्या ऑनलाईन बॅच स्पेशल बॅचमध्ये हे एवढं सगळं तुम्हाला मिळतं. आता एवढं मिळाल्यानंतर तुम्ही सांगा, प्लस तुमचा तो अभ्यास, एवढं मिळाल्यानंतर पूर्वपरीक्षा का नाही पास करणार? सहज तुम्ही परीक्षा पास करणार, एकदम सहज. आणि राहिलं परीक्षेची जी स्ट्रॅटेजी आहे ती तुम्ही, तुमची स्ट्रॅटेजी स्वतः आखा. माझी स्ट्रॅटेजी किंवा कोणाची स्ट्रॅटेजी फॉलो करू नका. आणि मला जे पचतं ते तुम्हाला पचत नाही, तुम्हाला जे पचतं ते मला पचत नाही. म्हणून तुम्हाला जे पचते ते तुम्ही खा. किती खायचं, कसं खायचं ते तुमच्यावरती आहे. तुम्ही लहान नाही, तुम्हाला सगळं समजतं. ओके मित्रांनो, पुढे बघूया. आता आपण काय केलेलं आहे, भरपूर विद्यार्थी नवीन असता ह्या क्षेत्रामध्ये, कितीतरी विद्यार्थी त्यांना सिलॅबस पण माहिती नसतो. मग मला सांगा, सेल्फ अभ्यास करून फायदा होणार आहे का? नाही होणार. म्हणून तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करणं फार गरजेचं आहे. एकदा तुम्ही क्लास जॉईन केल्यानंतर तुम्हाला पुन्हा क्लास करण्याची गरज भासत नाही. फक्त एकच वेळेस तुम्हाला क्लास करण्याची गरज भासते, पुन्हा क्लास करण्याची गरज भासत नाही. मग त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, कंबाईन स्पेशल 1 फेब्रुवारीपासून, बघा 1 फेब्रुवारीपासून, इथे बघा 1 फेब्रुवारीपासून स्पेशल बॅच आपण ऑनलाईन सुरू करणार आहोत. 1 फेब्रुवारीपासून 11 ते 1 वाजेची लाईव्हची टाईम आहे. 11 ते 1 2 तासाचे लेक्चर असतील डेली, 11 ते 1.
हे बघितलं नाही तर रेकॉर्डिंग तुम्ही बघू शकतात, बघा इथे लाईव्ह अँड रेकॉर्डिंग सब्जेक्ट फॅसिलिटी, त्यानंतर तुम्हाला IMP PDF नोट्स सगळ्या मिळतील, नंतर मॉक टेस्ट तुमच्या घेतल्या जातील परीक्षेपर्यंत, यूट्यूबवरती तुमचे चालू घडामोडीचे लेक्चर, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे त्यांचा ॲनालिसिस, सगळ्या गोष्टी तुमच्या ह्या केल्या जातील, परीक्षेपर्यंत तुम्हाला मदत केली जाईल, जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत मदत केली जाईल। ही स्पेशल बॅच आपण सुरू करत आहोत, 1 फेब्रुवारीपासून याचे प्रवेश आपण सुरू केलेले आहे, ॲडमिशन सुरू केलेले आहे। ज्यांना प्रवेश घेण्याची इच्छा आहे त्यांनी हे बघा संपर्क क्रमांक दिलेला आहे, याच्यावरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही प्रवेश घेऊ शकतात। याच्यावरती कॉन्टॅक्ट करा आणि सांगा मी यूट्यूबचा तुमचा व्हिडिओ बघितलेला आहे, मला कंबाईनला AMVIला RTOला प्रवेश घ्यायचा आहे। तुम्हाला माहिती पुरवली जाईल, त्यानुसार तुम्ही प्रवेश घ्या आणि 1 फेब्रुवारीपासून मिशन सुरू होणार आहे, तर 28 एप्रिलपर्यंत आपले क्लासेस ते चालतील। याच्यामध्ये सगळ्या ॲक्टिव्हिटी पास होण्यासाठी गरजेच्या आहे त्या घेतल्या जातील, म्हणजे ही पूर्वपरीक्षा तुम्ही 100% क्रॅक करणार। मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित समजला असेल अशी अपेक्षा आहे। सगळ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला म्हणून फार आणि फार तुमचा मनापासून आभारी आहे। सगळ्यांना 30 एप्रिल परीक्षेसाठी फार फार शुभेच्छा, धन्यवाद, ऑल द बेस्ट, थँक्यू व्हेरी मच।